नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेथीचे बेसन व खिचडी। डिनर रेसिपी म्हणून ही रेसिपी तुम्हाला करता येईल। त्याच्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतले आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे बेसन पिठाच्या गुठळ्या मळत मळत चांगलं मिक्स तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता विस्करच्या साहाय्याने सर्व गुठळ्या मोडले आहे। एक वाटी बेसन पिठाला हळू 2 वाट्या पाणी मी इथे घातलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। एका कढईमध्ये मी तेल तापवले आहे आणि तेलामध्ये 1/2 टीस्पून मोहरीची फोडणी आपल्याला इथे करायची आहे। मोहरी तळतळली की 1/2 टीस्पून जिरे पण आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे। आता इथे मी 2 मिरच्या उभे काप करून घेतल्या आहे, त्या आपण फोडणीमध्ये घालू। त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून मी इथे घातले आहे। लसूण पाकळ्यामुळे बेसन पिठल्याला खूप छान टेस्ट येते। 1/2 टीस्पून मी इथे हिंग वापरला आहे। आता एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो आपण फोडणीमध्ये भाजून घेऊ। लसूण आणि कांद्याचा रंग बदलला आहे। आता आपण 1 मुठभर मेथीची बारीक चिरून घेतलेली पानं मी इथे घातली आहे। मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मी ती मेथी चिरून घेतली। मेथीमुळे पिठल्याला खूप छान टेस्ट येते। मेथी पण आपल्याला छान शिजेपर्यंत कांद्या आणि लसणाबरोबर छान परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता फोडणीला छान तेल सुटले आहे। आता आपण सुके मसाले घालून घेऊ। आवडीप्रमाणे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 टीस्पून धने जिरे पूड, सगळे मसाले मिक्स करून घेऊ। आता एक छोटा टोमॅटो मी इथे वापरला आहे। छोटा टोमॅटो फोडणीमध्ये आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। झाकण ठेवून आपण टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेऊ। इथे मी बेसन पिठाचे जे आपण मिक्सचर तयार करून घेतले आहे, त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। मेथी आणि टोमॅटोची एक अप्रतिम टेस्ट इथे तयार होते आणि पिठलं त्याच्यामुळे खूप खमंग असं बनतं। तुम्ही इथे बघू शकता आपली फोडणी छान तयार झाली आहे। टोमॅटो पण सॉफ्ट शिजून तयार झाले आहे। आता आपण बेसन पिठाचं जे मिक्स तयार करून घेतलं होतं पाण्याबरोबर ते आपण फोडणीमध्ये। इथे आपल्याला बेसन पीठ हे एकसारखे ढवळत राहायचे आहे। 1/2 कप पाणी मी अजून ॲड केलं आहे। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हे पिठलं हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी वापरायचं आहे। एकसारखं ढवळत ढवळत घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे पिठलं ढवळत राहायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता बेसन पिठाला एक दाटसरपणा आला आहे। आता स्लो गॅसवर हे पिठलं आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आता आपण खिचडीची तयारी करू। इथे मी जवळपास 6 वाट्या पाणी वापरलं आहे। पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। इथे 2.5 वाट्या मी डाळ तांदूळ वापरले आहे। डाळ तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेऊ।
पाण्याला आपण चांगली उकळी होऊ देऊ। आता स्वच्छ केलेले डाळ तांदूळ आपल्याला उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचे आहे। त्याच्यामध्ये रंगानुसार मी हळद पावडर इथे घातली आहे। पाव चमचा हळदी पावडर मी इथे घातली आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपल्याला खिचडीला घालायचे आहे। एक मोठा चमचा तेल मी इथे खिचडीला घातले आहे। त्याच्यामुळे खिचडी ही छान टेस्टी आणि मऊसूत अशी शिजून तयार होते। सर्व जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता खिचडीला छान उकळी आली आहे। खिचडीला छान उकळी काढून घ्यायची आहे। आता स्लो गॅसवर झाकण ठेवून एक शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। एका शिट्टीमध्येच मऊसूत खिचडी अशी तयार होते। पंधरा मिनटं झाली आहेत। आता आपलं पिठलं पण तयार झालं आहे। तुम्ही इथे बघू शकता छान शिजून आपलं पिठलं हे तयार आहे। आता आपण हे खिचडी आणि बेसन हे सर्व करून घेऊ। आता आपण खिचडी, पापड, बेसन आणि तळणीची मिरची बरोबर खिचडी सर्व करून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।